मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्यला म्हणतो अरे चैतन्य मिसेस सायली कधीही मम्माला खरं सांगून बसतील की आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे आम्ही खरे नवरा बायको नाही आहोत तेव्हा आता सायली पुढे दुसरा ऑप्शनच नाही कारण आता फक्त तुझ्या हातात पाच महिने आहेत पाच महिन्यानंतर सायली निघून जाईल मग तुमच्या दोघांच्या नात्याचं भविष्य काय शून्य असेल आणि जर पुढे जाऊन तू असाच गप्प बसला मग सायलीलाच काहीतरी स्टँड घ्यावा लागेल तू असा शांत बसला तर तिला काहीतरी करणं अपेक्षित आहेसच ना असं म्हणून आता चैतन्य अर्जुनचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अर्जुन, कर ते अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो की काय तर दुसरीकडे प्रिया असते असं काहीतरी जेणेकरून सायली आणि अर्जुनचं नातं खोटं आहे हे पूर्ण आजींसमोर मला उघड करायचंय अस्मिता तो व्हिडिओ दाखवेल परंतु तेवढा पुरेसा नाहीये त्यानंतर आता प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते की नक्कीच कुसुमला काहीतरी माहित असेल असं म्हणून ती आता कुसुमताईंना फोन करते तर आता कुसुम इकडे फोन उचलते आणि विचारते काय ग तुला आज माझी कशी आठवण आली तुम्ही मला लहानपणापासून सांभाळलं मी तुला कशी विसरू असं म्हणून प्रिया ही चांगलीच कुसुमला घोळ्यात घेते तेव्हा तुझं नक्की काय काम आहे आज आमची आठवण कशी आली असं कुसुम विचारते तेव्हा प्रिया म्हणते नाही सहजच आठवण आली असं म्हणून आता ती कुसुमचं अभिनंदन करू लागते मी तू मावशी होणार आहे असं म्हणते त्यावर ती इकडे कुसुमला धक्का बसतो ती विचारते काय ग कुणाची मावशी मी होणार आहे तेव्हा आता प्रिया हसतच म्हणते अगं तू असं काय करतेस अर्जुन आणि सायलीच्या बाळाची तू मावशी होणार हे ऐकताच आता कुसुमला खूप मोठा धक्का बसतो तिला लगेच सायलीचं बोलणं आठवतं की मधुभाऊंना जेलमधून सोडवणार ते फक्त अर्जुन सर आणि त्यासाठीच मी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते तर कुसुम आता निशब्द होऊन जाते तर प्रिया म्हणते काय ग तुला शॉक बसला का तुला आनंद झाला असेल ना तेव्हा मी फक्त यासाठी फोन केला आहे की तिच्या माहेरून जे काही करायचं असतं ते आपण दोघी मिळून करूयात कारण सायलीकडे आनंदाची बातमी आहे तेव्हा आता कुसुम म्हणते अगं पण तुला कुणी सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून तर आता प्रिया म्हणते पूर्णा आजी आणि अस्मिता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ना म्हणून मला समजलं तेव्हा कुसुम म्हणते काय म्हणालीस तू पुन्हा बोल तू अशी तुटक तुटक बोलत जाऊ नकोस असं प्रिया म्हणते मी आपली मूर्ख उगीच तुला कॉल केला असं म्हणून प्रिया आता हसते आणि लगेच फोन ठेवते इकडे कुसुम ही पूर्णपणे शॉकमध्ये असते ती म्हणते या मुलीने माझ्यापासून अजून काय काय लपवलंय काय माहीत दुसरीकडे आता अर्जुन चैतन्यवर भडकत म्हणतो सायलीने मम्माला काही सांगू नये यासाठी काहीतरी मार्ग सांग तू उगीच मला लेक्चर देऊ नकोस ऑलरेडी मी लेक्चर खाऊन आलोय मिसेस सायलीनचं तेव्हा आता चैतन्य म्हणतो तू तु जोपर्यंत तुझ्या मनाचं ऐकत नाही तोपर्यंत मी काहीच बोलू शकत नाही आणि तू बोलला नाही तर तुझे प्रॉब्लेम वाढतच राहणार आहे तेव्हा अर्जुन अजूनच चिडतो मी सायलीला कॉल करतो जेणेकरून सायलीने काही सांगितलं तर नसेल पण आता सायलीचा फोन स्विच ऑफ असतो म्हणून अर्जुनला खूप टेन्शन येतं तेव्हा अर्जुनला वाटतं की खरंच मिसेस सायलींनी मम्माला सगळं सांगितलं असेल म्हणूनच तो फोन स्विच ऑफ ठेवला असेल जेणेकरून मला समजू नये नाही यासाठी तेव्हा आता चैतन्य म्हणतो लगेच पॅनिक होण्याची गरज नाही कारण सायली असं लगेच मम्माला त्रास देणारच नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तू माझ्या एवढं त्या मिसेस सायलींना ओळखू शकत नाही कारण ते ठरवलं ना काहीही करू शकतात अर्जुन म्हणतो चैतन्य तू ऑफिसला जा मी लगेच घरून येतो तर अर्जुन गाडीत बसतो आणि लगेच तिथून जातो तर दुसरीकडे अस्मिता ऑर्डर सोडत असते की मला कॉफी हवी आहे तर कल्पना आता काम करत असते ती म्हणते नुसती ऑर्डर सोडू नकोस तू तुझ्या हाताने कॉफी करून घे तेव्हा विमला म्हणते राहू द्यात मी बनवते वहिनी कॉफी पुढेतच आता कुसुम तेथे येते आणि सायलीला आवाज देते कल्पना म्हणते हो या ना कुसुमताई ती विमलला म्हणते अगं विमल तू कुसुमताईंसाठी सुद्धा एखादी कॉफी बनव तर आता कुसुम खूपच चिडलेली असते ती म्हणते मला कॉफी वगैरे काहीही नको मला फक्त सायलीला भेटायचंय तेव्हा सायली तिच्या रूममध्ये आहे असं कल्पना म्हणते तर तडक आता कुसुम रागतच सायलीच्या रूममध्ये जाते आता सायली म्हणते काय ग कुसुमताई तू इकडे कधी आलीस मला सांगितलं नाही आता मागचा पुढचा विचार न करता कुसुम सायलीच्या दोन तीन कानाखाली मारते तर सायली विचारते काय झालं कुसुमताई तेव्हा आता अगं तू हे काय केलंस तू माझ्याबरोबर खोटं बोललीस तू मुलांचा विचार नाही केलास मधुभाऊंचा नाही केलास आणि माझाही नाही केलास अगं तू प्रेग्नेंट असल्याचं सत्य माझ्यापासून लपवलं तू हे काय केलं तुझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं होतं की मधुभाऊंना सोडवण्यासाठी मी तिकडे जातीये अर्जुनला जवळसुद्धा येऊ देणार नाही मग हे असं कसं झालं तेव्हा सायली तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते परंतु कुसुम काही केल्या ऐकत नाहीस ती सायलीचा एक शब्द देखील ऐकून घेत नाही त्यामुळे बिचाऱ्या सायलीचाही नाईलाज होतो तर इकडे कल्पना आता विमलला म्हणते कुसुम ताईंना एवढं चिडलेलं मी अजूनपर्यंत कधीच पाहिलं नाही विमल म्हणते हो ना आज त्या खूपच चिडल्या होत्या आता कुसुमचा आवाज खालीपर्यंत येत असतो परंतु काय सायलीला बोलते हे समजतच नसतं इकडे कल्पनाला हे प्रश्न पडतो ना की काय झालं असेल असं पुढ्यातच आता अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो काय झालं मनातल्या मनात तो विचार करू लागतो मम्माचा चेहरा खूप सिरियस दिसतोय मम्मा म्हटल्यावर मिसेस सायलींनी सगळं आमच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्टचं सत्य सांगितलं की काय तेव्हा आता तो म्हणतो काय कुसुमताईंचा इथे आवाज येतो आहे तेव्हा मनातल्या मनात आता कल्पना विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण अर्जुनसुद्धा लगेच घाईने आला आहे तेव्हा आता कुसुमताईकडे कधी आले असं अर्जुन विचारतो तेव्हा कल्पना म्हणते खरंच तुला माहीत नाही का तेव्हा तो म्हणतो की नाही माहीत असं म्हणून तो पटकन आता रूममध्ये येतो तेव्हा अर्जुन आल्याबरोबरच कुसुम लगेच त्याची कॉलर पकडते आणि म्हणते काय रे काय वाटलं आमच्या सायलीला तू फसवशील तुझ्या साळ्यात ओढशील सायली प्रेग्नेंट राहिलीच कशी मला याचं उत्तर हवंय अर्जुन म्हणतो अगोदर कॉलर सोडा मी एकदाच सांगतोय तुम्हाला ऐकून घ्या जरा पण कुसुम आता खूपच हायपर झालेली असते ती कुणाचं काही ऐकून घेत नाही तेव्हा आता कल्पना तेथे येते तर अस्मिता देखील तिच्या पाठोपाठ आलेली असते हा कल्पना आल्याबरोबरच आता कुसुम ही अर्जुनची पटकन कॉलर सोडते तेव्हा आता काय झालंय कारण तुमचा आवाज खालतीपर्यंत येत होता म्हणून मी इकडे वर आले असं कल्पना कुसुमला म्हणते अर्जुन पटकन सांगतो काही नाही मम्मा सायलीची प्रेग्नेन्सी रिपोर्ट निगेटिव्ह आलेत ना अगोदर पॉझिटिव्ह आले होते तेव्हा आता हे सत्य ऐकल्यानंतर आता कुसुम स्वतःच्याच नजरेत पडते की खरंच मी खूप मोठा तमाशा घातला तेव्हा ती आता खात्री करून घेण्यासाठी सायलीकडे पाहते तर सायली हो म्हणते तेव्हा आता कल्पना म्हणते की साहजिकच आहे सायलीला आणि आम्हाला खरंच खूप वाईट वाटलं कारण डॉक्टरांकडून ही चूक झाली होती तर लवकर आता कल्पना म्हणते कुसुमताई तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर तुम्ही मावशी आणि मी आजी होणार आहे तुम्ही आता तिघेही गप्पा मारत बसा आणि कसलंही टेन्शन घेऊ नका मी तुमच्यासाठी कॉफी पाठवून देते तर आता अस्मिता तेथेच उभी राहते ते, ते पाहून कल्पना तिचा हात पकडते आणि फरफटतच तिला बाहेर घेऊन जाते तेव्हा आता हा कुसुमला खूप वाईट वाटतं की मी अर्जुनला खूप काही बोलले तर इकडे प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते की मी जो बॉम्ब टाकला आहे त्याचा काही उपयोग होईल की नाही ते वाहतात ती लगेच अस्मिताला फोन करते तेव्हा अस्मिता म्हणते की काय ग काय झालं तेव्हा प्रिया विचारते काय तिथे कुसुम आली आहे का तेव्हा तू आमच्या घरात सी सी टी व्ही बसवलेत का असं आता प्रियाला अस्मिता विचारते तेव्हा नाही ग मी बॉम्ब टाकला होता सायली आणि अर्जुन खरे नवरा बायको आहेत की नाही हे पाहण्यासाठी तेव्हा आता कुसुमला देखील खूप वाईट वाटलं सायली प्रेग्नेंट नाही म्हणून असं आता अस्मिता सांगते तेव्हा प्रिया आता कोमातच जाते तिलाच काही कळत नाही अस्मिता म्हणते माझं डोकंच बंद झालं ले आता काय करावं समजत नाही आणि पूर्णाजींना तो व्हिडिओ दाखवून तिला त्याच्यावर खरा विश्वास बसणार आहे का तर इकडे कुसुम म्हणते की हे काय आहे खोटे रिपोर्ट वगैरे तेव्हा अर्जुन म्हणतो काही नाही तुम्हाला आता सत्य समजलं ना पण नाही तुम्हाला नुसती तुफानगिरी करायची असते खांदानी प्रॉब्लेमच आहे तुमचा एकदा सुटल्या की सुटल्या सारखा आपलं बोलत बसायचं मला सायली आता अर्जुनवर चिडणार असते पण कुसुम तिला गप्प करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये कुसुम सायलीला शपथ घे असं म्हणते आणि तू अर्जुन सरांच्या प्रेमात वगैरे तर नाही ना, ना असं विचारते तेव्हा आता सायली सांगते की मी खरंच अर्जुन सरांच्या प्रेमात वगैरे नाही आहे नेमकं हे बोलणं अर्जुन ऐकतो त्याला तर खूप वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा